नमस्कार मित्रांनो, परत आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपणासाठी एक खुशखबर, एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. सातव्या वेतन आयोगाचा आज परत एक जी आर आलेला आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2019 हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. कशाप्रकारे घर भाडे वाहतूक भत्ता असणार आहे याविषयी सविस्तर माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका. मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, सातव्या वेतन आयोगासंबंधी कशाप्रकारे परत एक आज 5 फेब्रुवारी 2019 शासन निर्णय कशाप्रकारे आलेला आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. बघा, राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने खर भाडे भत्ता मंजूर करण्याबाबतचा हा एक महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे. बघा, 5 फेब्रुवारी 2019 दिनांकाचा हा जी आर आहे. प्रस्तावना बघूया आपण. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 अन्वये वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर लागू केले आहे. तसेच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत उपरोक्त अनुक्रमांक 10 येथील दिनांक 7 जुलै 2017 आदेशान्वये सुधारित दराचा घर भाडेभत्ता अनुदेय करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या घर भाडेभत्त्याच्या दरामध्ये उपरोक्त दिनांक 7/7/2017 ज्ञापनान्वये झालेली सुधारणा विचारात घेऊन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना शहरे व गावे यांचे सुधारित पुनर्वर्गीकरण विचारात घेऊन सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत सुधारित दराचा घर भाडेभत्ता अनुदेय करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. आणि बघा, शासन निर्णय कशाप्रकारे आहे. शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घर भाडेभत्ता मंजूर करण्यासाठी शहरांचे गावांचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 16/12/2016 अन्वये यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आले आहे. सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यासमोर स्तंभ 4 दर्शवल्यानुसार सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने घर भाडेभत्ता मंजूर करण्यात यावा. तर कशाप्रकारे घर भाडे असणार आहे आणि हे आदेश जे आहे ते 1/1/2019 म्हणजे 1 जानेवारी 2019 अंमलात येतील अशा प्रकारचा हा शासन निर्णय झालेला आहे. बघा, या ठिकाणी यक्स वाय आणि झेड अशा प्रकारे शहरांचे किंवा गावांचे वर्गीकरण करण्यात आले होते. तर याची माहितीसुद्धा मागील व्हिडिओमध्ये मी दिली आहे. तर बघा, या ठिकाणी शहरांचे गावांचे वर्गीकरण दिलेले आहे. यक्स वाय आणि झेड घर भाडेभत्त्याचे विद्यमान दर आहे आणि घर भाडेभत्त्याचे सुधारित दर आहे. तर बघा, यक्समध्ये घर भाडेभत्त्याचे विद्यमान दर हे 30% आहे आणि घर भाडेभत्त्याचे सुधारित दर जे आहे ते आहे 24%. त्यानंतर वाय या वर्गीकरणामध्ये जे शहरे येतात त्यांच्यासाठी घर भाडेभत्त्याचे विद्यमान दर आहे 20% आणि घर भाडेभत्त्याचे सुधारित जे दर आहे ते आहे 16%. त्यानंतर बघा, छेड या वर्गीकरणामध्ये जे शहरे येतात त्यांच्यासाठी घर भाडेभत्त्याचे विद्यमान दर आहे 10% आणि घर भाडेभत्त्याचे सुधारित दर आहे 8%. तथापि समोर बघा, यक्स वाय व छेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमिक किमान ₹5400, ₹3600 व ₹1800 इतका घर भाडे भत्ता अनुदेय राहील. ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुदेय केलेला महागाई भत्ता हा 25% मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 27%, 18% व 9% दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्यात यावा. तसेच ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही 50% अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे यक्ससाठी 30%, वायसाठी 20% आणि झेडसाठी 10% अशा वाढीव दराने घर भाडेभत्ता मंजूर करण्यात यावा. तर मित्रांनो, अशा प्रकारे शासन निर्णय झालेला आहे. समोर बघा, सुधारित दराने घर भाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल. त्यानंतर दुसरा मुद्दा बघा, घर भाडे भत्त्याच्या अनुदेयते संबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी जशाच्या तशा लागू राहतील. त्यानंतर तिसरा मुद्दा बघा, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या आदेशाच्या परिणामी होणारा घर भाडे भत्त्यावरील वाढीव खर्च हा त्यांचे वेतन व भत्ते यासंबंधीचा खर्च ज्या संबंधित लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतो त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घर भाडे भत्त्यावरील खर्च संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखाली ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाचा खर्च खर्ची टाकण्यात येतो
त्या उपलेखा शीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा. सर्व विभाग प्रमुख, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषी व कृषीतर विद्यापीठांचे कुलसचिव यांनी याबाबत होणारा जादा खर्च सुधारित अंदाजपत्रक तयार करताना विचारात घ्यावा. त्यानंतर बघा, स्थानिक पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते हे 6व्या वेतन आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येत होते त्याच दराने अदा करण्यात यावे. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. बघा, पूरक भत्ता आणि वाहतूक भत्ता म्हणजे 6व्या वेतन आयोगाप्रमाणेच आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर बघा, हे आदेश दिनांक 1/1/2019 पासून अंमलात आले आहेत असे समजण्यात यावे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शासन निर्णय झालेला आहे दिनांक 5 फेब्रुवारी 2019 म्हणजे आजचा हा शासन निर्णय आहे. घर भाडे भत्ता तसेच वाहतूक भत्ता याविषयी संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपणास हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि आवडला असेल तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका. त्याचबरोबर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.